सुमी, ए सुमी, सुमी एवढ्या घाईत कुठे चाललीस? कदम, जेवण व्यवस्थित आणलेलं सगळं? मला इकडचं तिकडं झालं अजिबात खपत नाही. मामा साहेब, सुमीच्या जेवणाचा नाजच कुणी करायचा नाही. हा माहिती साहेब, हे घ्या तुमचं जेवण. सुमी, सुमी, सुमी मॅडम सुरेशकडे गेल्यात ना? अशी अचानक? सुरेश फोन उचलत नाही ना, काहीतरी काळजीचं कारण असेल. काय माहित नाही, पण काल सुरेश जरा खोकत होता ना. मामा तुम्ही जेवून घ्या, मी निघतो. अरे पण बबन सर. हा अरे अरे ऐक, ए सर, ठीक आहे. सुमी, बरं झालं बाई तू आली असती. सुरेश भाऊजी गायब झाले, ते गायबच आहेत अजून. सगळ्या फराळ अजून तसंच करायचं बाकी आहे. आज काय फराळाचं खरं दिसत नाही बाई, नाहीतर आज आम्ही दाणीला जाणार बघ. यंदा आमची दिवाळी खराब जाणार बहुतेक. कुठे गेल्यात तात्या? आज कारखान्यात जेवण बी घेऊन आल नाहीत. काय माहित, परत जुगाराच्या नादाला तर नाही ना लागलं? नाही, नाम्यान जग्या सगळं बोलताना दिसलं होत ते. काय परत सुरू केलं का तात्यांनी? आता बघतेस त्यासनी. आहार चोरा. सुमी सोड मला. आता कुठे पळतोस? सुमी अगं महत्वाचं काम आहे माझं. पहिला आज चला मग सांगते. चला मावशी, तुमच्या फळाची काय काळजी नाही आता. या चला. सुमे चला. ऐक माझ, सुमे या. तात्या कुठे गेलता सांगा? अगदी कुतमीरा आणायला गेलो होतो पण गावलीच नाही. खरं सांगा, तुम्ही जुगार खेळा गेलता का नाही? जुगार? अगं मी कवा सोडलंय खेळायला सुमे ती. होय का? मग मला बघून असं पळून का जात होता? आता पळून कुठे जात होतो? आता कडे पत्ता, कडी पत्ता अनाज लक्षात नव्हतं म्हणून माघारी चाललो होतो. खोटं बोलायची मी हद्द असते माणसाची. सांगा तुम्ही जुगार खेळायला गेलता का नाही? अगं आता सुमे, मला जुगार खेळायला टाइम आहे का तरी? अगं सुमे, तुझ्या खानावळीचं माझ्या ऑर्डरचं गणित जुळवाय टाइम जातो माझा. तुमची गणित माहित आहेत मला. त्यांना आम्ही जग्या का बरं तुम्ही होता का नाही सांगा. अजिबात नाही. तरी कमट्याकड्या माणसासंग मी बोलायचंच बंद केले. होय का? मग मंगल मावशी कशा म्हणल्या तुम्हाला त्यांच्या संगड बघितलं म्हणून? काय चाडग्या बायका त्या, आता बोललो म्हणून काय जुगार खेळल्यासारखं होतंय का? तुम्ही खेळलाच असणार. आता काय पुरगी ही, तिचा बापावर विश्वासच नाही अजिबात. माझा नाहीच विश्वास तुमच्यावर. खोटं बोलण्यातले पटायत आहे तुम्ही. आता काय माहित ग तुला? उगं मंत्री पाटला सुन म्हणून लय रुबाब गाजू नको माझ्या. सुमीला गाजवायला कशाची गरज नाही. तुम्ही गेलता का नाही सांगा? नाही. मला तुमच्या सगळ्या खोड्या माहित आहेत. सांगा का गेला खेळायला ते? अगं मी नाही गेलो सुमी. तुम्ही गेलता. लोकांचा असा फराळ अर्धवट टाकून झालं तुम्हाला काय वाटलं नाही? अगं मी नव्हतू गेलो सुमे. घ्या मग झाड्याची शपथ. सुमे तात्या, सासुरवास सासुरवास झाला या पुरीचा मला. आता जाऊन हिरी जीव दे तुम्ही. हिरी आटल्या सगळ्या काय पण सांगतात. आणि म्हणून एवढीशी असल्यापासून मी सांभाळलं, सावत्रेचा ताप नको म्हणून दुसरं लगीन बी केलं नाही. हे सगळं पाठ झालंय मला. आता नवीन काय तर सांगा. आता मी खरंच जीव देणार आहे. लय सासुरवास केला ह्या पुरीनं. आधी फराळाचं सांगा काय ते. लोकांची ऑर्डर पुऱ्या करा, मग जावा कुठे जायचंय तिकडं. तात्या काय चाललंय तुमचं? काहीतरी झालंय म्हणून आम्ही काळजी नाही आलो तर तुमचं इथं महाभारत सुरू आहे. सगळ्या कामाचा खोळंबा झाला का नाही आमच्या? जावा ना, काम करत बसा तुमची. मी फराळ करणार, लोकांची ऑर्डर पुऱ्या करणार. सुमे
आता जावया उपो तुम्ही सांगा सुमीच हे बोलणं चुकतं का नाही व चुकतंय तात्या पण तुम्ही भांडलं तरच ती भांडतेय त्यामुळे आपणच जरा समजून घ्यायचं मला सांग सुरेश भांडणाच्या बाबतीत सुमी कुणाच्या बापाला तरी ऐकते सांग बर म्हणजे मी भांड कुदळ आहे का नाही नाही मी तसं कुठं म्हणलं सुमे मी करणार फराळाचं करायचं तेव्हा केलं नाही आणि आता का म्हणून तुम्ही आराम करा मी करणार अगं मी ऑर्डर घेतला मी करणार फराळाचं अजिबात हात लावायचा नाही सुमे हाताची घडी तोंडाव बोट अगं पण हाताची घडी तोंडाव बोट अगं काय सांगते सुमे तू ही अरे सुरेश हाताची घडी तोंडाव बोट म्हणजे थांबव साहेब त्याला कळतच नाही तू बस खाली शाळा बिळत गेला होता का नव्हता तू शाळेच्या मागं हिंडायचा हाताची घडी तोंडावर बोट म्हणजे हाताची घडी घालायची असते अशी अशी हा अशी अरे हाताची घडी घाल की अशी नीट ऐका तुझ्या पोटामुळे ते बसत नाही नीट जोरात घाल दाबुंदर जरा हा ह्याला म्हणायचं हाताची घडी आणि तोंडावर बोट म्हणजे ह्याच्यातलं बोट एक काढायचं असं आणि तोंडावर लावायचं म्हणजे हाताची घडी आणि तोंडावर बोट सुमे हाताची घडी तोंडावर बोट तर हा सुरेश अरे कसं आहे माहिती आहे का तापलेल्या तव्यावर पाणी नको की टाकू तू असा फास दिशी वाफून जाशील सुमी आता लय भडकली तिजे तिला शांत होऊ दे तोवर हाताची घडी तोंडाव बाट तोंडाव बाट ठुक हा चल आपण सुमीला मदत करू हा चल हाताची घडी तोंडाव बाट चल जाऊ ठेव एक सुमी उगाच काही बोलू नको सा एक तर तुझ्यासाठी धावपळ करत इथे आलोय आम्ही वर तू आमच्यावर चोरड मग काय तर सुरेश सर तू आमच्यावर कशाला काढतेस गी जा आम्हाला फराळ करू द्या लोकांच्या ऑर्डरी घेतल्यात त्या कोण पुऱ्या करणार चल मी मदत करतो तुला साहेब तुम्ही तुम्हाला जमल वही अरे बाबा मला येतो सगळा फराळ करता अयो म्हणजे तिकडं विमान चालवाय शिकवताना फराळ कसा करायचा ती पण शिकवलंय तू गपऱ्या तुला नुसतं आयत खायचं माहित आहे आयत वय गे सुमी चालतंय आता मी फराळ करायला साहेबांनी मदत करणार हा बघा चालतंय म्हणजे ह्या कळ्या आणि उपाक थोडं बाहेर घेऊन जा मी चकल्या तोडून येते चालतंय थांबा तुम्ही ही घ्या मी मोठं घेतो चल हा सुरेश तुला काय सांगितलं होतं सुमीने हाताची घडी तोंडावबाट ठेवायला सांगितली होती का नाही उठ लवकर ठेव हाताची घडी तोंडावबाट ठेव ए जाय सुरेश अरे तवा अजून गरम आहे ठेव की उठ उठ तू बर बसून तरी ठेव मग ठेव की लवकर सुरेश अरे ठेव म्हणलं की हाताची घडी खाल तोंडावबाट ठेव की हा अरे ठेव की रे सुरेश कामं असं करतोयस तू साहेब तुम्ही तरी सांगा की नाहीतर आपल्या सगळ्यांच्यावर तुम्ही जाळ काढील माहित आहे का तात्या प्लीज हाताची घडी तोंडावर बोट ठेवा ना निदान सुमीचा राग जाईपर्यंत तरी हा आता जावय बापांनी सांगितलंय का नाही मग आता ठेवा हाताची घडी तोंडावर बोट नाहीतर तुझ्या पोरीला नांदवायचं नाही तर ती पण काहीतरी काय बोलतोयस थांबा ठेव आता जावय बापांनी सांगितलं का नाही ठेव हाताची घडी हा ठेव नाही 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 सुमी मगापासनं जवळपासनं तू सांगितलं होतं का नाही तवापासनं सुरेश असाच आहे हाताची घडी तोंडावर बाट खूप हल्ला पण नाही अजिबात खरंच की बर चला आपण लाडू वाळा घेऊया पटापटा चला थांबा थांबा साहेब पाटा आणतो थांबा
सुमे झालं का ग फराळ? होय होत आलाय. आता फक्त चिवड्याला फोडणी दिली की झालं. काय हो सुरेश भाऊजी, पोरीला दिवाळी सणाला आणायचं, तिचं कोड कौतुक करायचं सोडलं आणि तिला कामाला लावलंय वे. आणि तिला लावलंय ती लावल्यांवर न जावय, बापूंना बी लावलंय वे कामाला. अहो बघा की वहिनी, मी करतो म्हणलं तुम्हाला हात बी लावून देणार. आता तुम्ही सांगा. सुरेश हाताची घडी तोंडा उपाट. आता त्याच हात उघडल की असं आहे. बर काढ बाबा काढ, तवा आता गार झालाय. बर सुमी येऊ का ग तासाभरानं? अग आमची पाहुणी येणार आहे दिवाळी सणाला. पाहुणी येणार आहे भारीच की. मग मी येतो फराळाला मग. हा बर बर ये की. केवढी आहे पाहुणी? मजी नाही, मजी पाहुणी मोठी असायची. मी असं आरतुर बोलवायचो म्हणून म्हणलं. बोल बोल आरतुर बोल. नाही लय मोठी म्हणजे बलवाडीत जात नाही ना? नाही रे बाबा, आपले सुमी एवढेच आहे. बर सुमी मी येते बर का ग तासा भरानं. ए बर घ्या पटा 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 लाडू वळून घ्या. मला मुलतानी माथ्याचा ढोस लावायचा आहे. मला घ्या लवकर. उरका उरका उरका. तात्या आता नीट पॅकिंग करून ठेवा, सगळा फळा तयार झालाय. हा हा आणि आता त्या शालन वहिनी मंगल वहिनीचा जीव जरा थंड होईल बघ. आपल्याला जे जमणार नाही ना त्याच्या ऑर्डरी घ्यायच्या नाहीत, कळलं? हो कळलं बाई. आता हे सगळं पॅकिंग झाल्यावर आकाश कंदील बनवूया. तो पण? हा दरवर्षी आकाश कंदील माझं मीच बनवते. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण आणि आकाश कंदील त्यातला महत्वाचा दिवा आहे. पायलट आपण आपल्या घरी अशी दिवाळी साजरी करायची बघ. नीट माळ सोड रे जितू, लवकर माळ सोड, नीट सोड. हा जगू थोडी तिकडे घे, थोडी तिकडे घे. झाली का? हा ठीक आहे ठीक आहे. लक्ष्मण भरत साहेब. मामा साहेब. अरे त्या बाबलेने आज कल्टी मारली, पण मी त्याच्याकडे उद्या बघून घेतो. पण तुम्ही लवकर लवकर कामं करा. त्यांच्या जीवनाचा मामा साहेब चांगला बंगला आहे असा धर्मदात चलतो. आकर कर लवकर. चल चल चल. हा चल 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 चल. हे काय हे कशाला आणले? अगं या लाईटच्या माळा कशाला पेटवायला आणलेत का? फुकट आणलेत. अहो पण मामासाहेब दिवाळी लावायलाच लागतात. पण त्या पण त्या कुठं लावणार? कुठं लाव? लाव इथं लाव लाव. हा लाव इथं पहिले लाव. इथे इथं लाव. हा 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 तिकडं लाव. आता तिकडं तिकडं. नरसू काय ते? नरसू अरे समर कुठे? घरात दिवाळी आणि बाहेर कुठे गेलाय हा? एकच मिनिट देत आहे, लगेच फोन करतो आणि विचार. हा मामा बोला. अरे कुठेस तू? ताई कधीची वाट बघतीये? मी सुमीच्या घरी. सुमीच्या घरी? म्हणजे सासूरवाडीला? अरे तिथं काय करतोयस तू? अहो ते तात्यांनी फराळाच्या ऑर्डर्स घेतल्या होत्या ना, म्हणून आलो होतो जरा. त्यांनी फराळाच्या ऑर्डर घेतल्या म्हणून तू तिकडे कशाला गेलास? अरे आपल्या घरी पण दिवाळी आहे समर. समर म्हणजे तू त्यांच्याकडे फराळ करत बसलायस? अरे आचारी बिचारी व्हायचे का काय तुला? तुला मुख्यमंत्री व्हायचंय समर. अहो नाही मामा तसं काही नाहीये. मग कसं आहे? ऍक्च्युली काय झालं ना समर, तू हे जे करतोयस ते बरोबर नाहीये. हा मम्मा. हे बघ काही बोलू नकोस. आपल्या घरात दिवाळी आणि तू बाहेर काय करतोयस?
मम्मा ऍक्च्युअली आम्ही निघणारच होतो पण काय झालं ना की काय झालं सांगू नकोस लवकरात लवकर घरी ये हो म्हणजे थोड्या वेळात निघतोच आहे आम्ही जरा एक महत्त्वाचं काम बाकी आहे फक्त समर आता कसं सांगू मी तुला सासूबाई काय काळजी करू नका आम्ही थोड्याच वेळात पोहोचतो घरात घरी या लवकर हा सुमे दोन्ही पण आकाश खंदीर एक नंबर झाले ते खतऱ्याच एक हित आणि एक बंगला पहिले चला आपण आकाश खंदीर लावूया चला चला आपण कोणीकडं आकाश खंदीर बांधाय हे आवरू लागते मला आधी तिला होते ती बरोबर आवर ही इथे बघितलंस का मस्त आलाय ना आपण असंच मस्त राहिलं की हे झाड बी मस्तच राहणार बघ सुमे ते प्रेमाचं प्रतीक वगैरे असत ना तसं हे झाड आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे हा बट चल निघूया आता आपण नाही तर सासूबाई माझ्याच ओरडायच्या तात्या बबन तात्या येऊ का आम्ही या या बबन तेवढं मंगल मावशी शालन मावशीला सांग की फराळ तयार झालाय म्हणून हा हा मी आता शालन मावशींच्याकडेच निघालो होतो अग बबन यावेळी जरा जपू ना नाही मागच्या वेळेची पाहुणी जरा फार चांगलट आली होती नाही नाही त्याच्यामुळेच मी जरा ह्या टायमाला डिटेलमध्ये चौकशी केली आहो बर उद्या सकाळी डायरेक्ट बंगल्यावरची येत तुम्ही हा चला जाते येऊ हा या आलोच चला येतो तात्या या येते हा